मध्ये या दोन एग्जाम कंडक्ट केल्या गेल्या होत्या आणि यांचे क्वेश्चन पेपर बरेचसे ऑब्झर्व केल्याच्या नंतर असं कन्क्लुजन निघतं की मेन पॅटर्न जो असन तो कशा प्रकारे डिवाइड केला गेलेला असन। पहा याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रथम मी आता तुम्हाला वेटेज सांगणार आहे, त्यानंतर जर तुम्हाला गरज असेल किंवा तुम्हाला वाटलंच की क्वेश्चन पेपर पाहिजेत मॉडेल क्वेश्चन पेपर ठाणे किंवा अहमदनगर अशा माझ्याकडे 5-6 क्वेश्चन पेपर आहेत पीडीसीसी बँकेचे, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन। अदरवाइज जर तुमची अशी इच्छा असेल त्याच्यातले महत्वाचे किंवा क्वेश्चन मी फक्त तुम्हाला प्रोव्हाइड करावेत तेही मी करेन, पण त्या अगोदर मी वेटेज सांगू इच्छितो की कोणत्या प्रकारे किंवा कशा प्रकारे क्वेश्चन आलेले आहेत। पहा मराठी ग्रामर या विषयावरती मिनिमम 15 क्वेश्चन पडण्याची पॉसिबिलिटी आहे। पहा अहमदनगर डीसीसी बँकेचा ज्यावेळेस क्वेश्चन पेपर आला होता त्याच्यामध्ये मराठी ग्रामर हा टॉपिकच नव्हता, त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी इंग्लिश वरती 20 क्वेश्चन विचारले गेले होते, 20 क्वेश्चन विचारले गेले आणि मॅथ वरती 20 क्वेश्चन विचारले गेले होते। आता बऱ्याच जणांना वाटेल की मी 30 मार्क मॅथ विषयावर ठेवलेले आहेत की त्यापेक्षा जास्त विचारलं जाईल, पण हे लक्षात ठेवा मी 4 ते 5 क्वेश्चन पेपर ऑब्झर्व केले त्याच्यामध्ये मॅथला वेटेज 20 पेक्षा कमीच आहे, मी तरी 30 वेटेज दिलेलं आहे। त्याचं कारण असं की बऱ्याच पेपरमध्ये जास्तीत जास्त फोकस केलेला एरिया जो आहे तो मी सांगतो नंतर, पण आता बघा की मराठी ग्रामर 15 क्वेश्चन मॅक्सिमम विचारले जातील, इंग्लिश ग्रामर 15 क्वेश्चन, आणि इंग्लिश ग्रामर वरती कशा प्रकारचे क्वेश्चन असतील, फर्स्ट 5 क्वेश्चन फिलर वरती असतील, 5 क्वेश्चन प्लस 5 क्वेश्चन हे क्लोज टेस्ट वरती असतील, क्लोज टेस्ट खूप सोपी असून 4 ते 5 वाक्याची क्लोज टेस्ट असून त्यावरती असतील, प्लस 2 मार्कासाठी समानार्थी शब्द आणि 2 मार्क विरुद्धार्थी शब्द, प्लस 2 मार्क वन वर्ड सबस्टिट्यूशन, अशा प्रकारे हे 15 क्वेश्चन येतील। पहा त्यानंतर मॅथ, मॅथमध्ये कोणत्याही प्रकारचं पझल नसणारे, सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट कोडिंग डिकोडिंग ह्या अशा प्रकारचे पाईप वगैरे वर्क अँड टाइम अशा प्रकारच्या गणित एकदम सिम्पल असणार आहेत, ते 30 क्वेश्चन यावरती येतील। हे क्वेश्चन कमी होण्याची पॉसिबिलिटी आहे, 30 पेक्षा कमी होतील, जास्त असणार नाही आहेत। त्यानंतर बा कॉम्प्युटर अवेअरनेस किंवा कॉम्प्युटर नॉलेज याच्यावर मॅक्सिमम 10 क्वेश्चन विचारले जातील, 10 क्वेश्चन यावरतीही कमी होतील किंवा 1-2 जास्त होण्याची प्लस मायनस 2-2 होण्याचे चान्सेस आहेत, याच्यापेक्षा जास्त काही नाही। आता बँकिंग अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस मध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट SLR असन CLR असन ओपन मार्केट ऑपरेशन असन किंवा रिझर्व्ह बँक नाबार्ड वगैरे याच्याविषयी रिलेटेड ज्या टर्म आहेत कायदे आहेत हे विचारले जातील। आता कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्याचे जे स्पेशल म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी